नमस्कार, मी रोहित यादव। आज आपण जरा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय आणि आम्ही निघालोय फिरायला। आपल्या सोबत आहेत मिस्टर अनिकेत जाधव, ब्रँड इज ब्रँड, आणि गौतम शेठ जाधव, टोपी घालून मस्त की निघालेत, आणि त्यांचे मित्र नाव काय? रामा। रामा रामा भाई गाडी घेऊन निघालेत, आम्हाला घेऊन चालले। मागे एक गाडी आहे इथे, खास पुण्यावरून ते फिरण्यासाठी आपल्या कोकणात आलेले आहेत। आपला असा स्वर्गीय कोकणातला स्वर्गीय प्रवास आज आपण करतोय, आणि तुम्ही पण आपल्यासोबत शेवटपर्यंत राहा आणि बघा आमचा व्हिडिओ। आम्ही सध्या तरी मार्लेश्वरला निघालोय, मार्लेश्वरला आतमध्ये सोडतात की नाही ते सुद्धा बघावं लागेल। नाही सोडलं तर आपण लांबूनच शूट वगैरे करू आणि तुम्हाला जेवढा काही भाग दाखवता येईल तेवढा आपण दाखवू। चला तर मग बघूया पुढचा प्रवास। हा रस्ता खूप खडबडीत आहे, त्याच्यामुळं कॅमेरा पण पकडू शकत नाही व्यवस्थित। आपण एखाद्या ठिकाणी थांबलो की दाखवतो तुम्हाला, तोपर्यंत जेवढं जमतंय तेवढंच आपण शूट करू। आजूबाजूला खूप झाडी आहे आणि ती झाडीतून आपण निघालोय, फुल वाईल्ड लाईफचा आनंद घेत निघालोय आपण। सकाळपासून पाऊस वगैरे पडलाय, त्याच्यामुळे रोड वगैरे ओलावलाय आणि निसर्गमय वातावरणात आपण निघालोय। दारवा हवेत आहे आणि आपण ज्या ठिकाणी निघालोय ते पण एक थंड हवेचं ठिकाण आहे, त्याच्यामुळे तिकडे खूप मस्त असं वातावरण आणि खूप मस्त असं निसर्ग आपल्याला बघायला मिळणार आहे। सिंह गरजतो शिव शंभू राजा, दरी दरी तुनी नाद गुंजला, महाराष्ट्र माता जय जय महाराष्ट्र माता। डोंगर आणि डक हे एकमेकांमध्ये मिसळून गेलेत, काहीच कळत नाहीये डोंगर कोणता आणि डक कोणता। हा भावनरीचा एक पूल आहे, भावनरीचा अल्बम मला माहीत नसेल पण तो मार्लेश्वर धबधब्यापासून होतो। पुढे जाऊन भावनदी खूप फेमस पण आहे संगमेश्वरमध्ये आणि खूप मोठी सुद्धा आहे। विविध प्रकारच्या घटना वगैरे घडतात पण एक मोठी नदी म्हणून संगमेश्वरमध्ये तिची ओळख आहे। मार्लेश्वर जवळ असलेल्या मारळ गावात आपण आलो आहोत, त्यांनी इथे सुंदर प्रकारे मार्लेश्वरचा एक बोर्ड सुद्धा लावला आहे जेणेकरून आलेल्या पर्यटकांना त्याची माहिती मिळावी किती अंतरावर आहे तो। एक सुंदर एक दर्शन डोंगर माकड अचानकपणे आपल्या गाडीसमोर आलेलं आहे। रस्त्यावर पाणी आहे, बहुतेक कोकणामध्ये 90% रस्त्यावर अशाच प्रकारचे खड्डे आणि पाणी साचतं पावसामध्ये, त्याच्यामुळे हे आमच्या ठिकाणी नवीन नाही आहे। आम्हाला सगळे पण बाहेरून आलेल्या पर्यटकांना हे जरा वेगळं वाटत असेल। आपण काहीच वेळामध्ये मार्लेश्वर धबधब्याजवळ पोहोचणार आहोत। आपण सध्या मारळ गावामध्ये आहोत, मारळ गावातले लोक बघून त्यांची घराची राहणीमान आणि त्यांचं एकदम निसर्गरम्य वातावरणात फिरतात हे किती आनंदी आणि त्यांना किती सुखी सुख लागलं हे निसर्गामध्ये राहायचं। या बंगल्यापेक्षा सुख आहे मातीच्या घरात राहण्यात, पलीकडच्या बंगल्यापेक्षा सुंदर अशा कौलाच्या घरात राहण्याची मजा आहे। आणि सह्याद्रीच्या रांगांवर सुंदर असे ढग कापसाच्या गादीवर उतरलेले आहेत। मार्लेश्वरच्या पुण्यभूमीत मारळ इथे पोहोचलो आहोत, आपल्या सोबत आहेत ॲम्ब्युलन्स ड्रायव्हर रामाभाऊ भवाल, खास पुण्यावरनं आलेले आहेत मार्लेश्वरचं दर्शन घेण्यासाठी आहेत। शंकराचे प्रचंड मोठे भक्त आहेत। कसला वाटतो रे बर कोकणी माणूस स्वतःच्या घरासोबत सार्वजनिक
घनदाट जंगल, घनदाट जंगल सोबत असलेला हा कॅमेरा आणि रोहित जाधवला बरेचशी पर्यावरणाविषयी असलेली माहिती, तसा तो सर्पमित्र आहे आणि प्राणीमित्र सुद्धा आहे, सापांच्या विषयी विविध जातींचा त्याला बराचसा अभ्यास आहे, कुठला साप कशा प्रकारे पकडूयात आणि हाताळूयात आणि जंगलात सोडूयात याची पूर्ण माहिती आहे, कुठला साप विषारी आहे बिनविषारी आहे, कुठल्या सापाला कसं पकडायचं, कुठल्या सापाला कसं हँडल करायचं, सर्व माहिती रोहित यादवला, सर्पमित्र रोहित यादव, प्राणीमित्र रोहित यादव, पक्षीमित्र रोहित यादव आणि पर्यावरण मित्र रोहित यादव अशी वेगवेगळ्या प्रकारे त्याची ओळख आहे. त्यांनीच हा मार्ग मार्लेश्वरला जाण्याची एक सुंदर अशी कल्पना आम्हाला सुचवली. या वातावरणात मार्लेश्वरला जाण्याचा खूप मोठा आनंद तुम्हाला भेटेल आणि तुम्ही पाहू शकता की विविध प्रकारचे झरे मार्लेश्वराच्या डोंगरात आपल्याला बघण्यास मिळत आहे. हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला कुठेच भेटू शकत नाही कोकणा व्यतिरिक्त. म्हणूनच महाराष्ट्राला हे लाभलेलं एक नंदनवन आहे, हे महाराष्ट्राचं काश्मीर आहे असं म्हणण्यास सुद्धा काही हरकत नाहीये. आणि हा पुन्हा पुन्हा आनंद घ्या, यासाठी तुम्ही रोहित यादवचा चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सॅनिटायझर, हँगग्लोव्ज आणि तोंडाला मास्क लावून आलेलो आहोत. दोन गजराज इथं आपल्या स्वागतासाठी आहेत, बघूया. गेट सुद्धा उघडा आहे, दर्शनासाठी आलेले लोक सुद्धा आहेत. आपण पोचलेलो आहे मार्लेश्वर धबधब्याच्या पायरीच्या इथे. इथं हा एंट्रीचा गेट आहे आणि इथून पायकंडा वगैरे आहेत, आपण जाऊ. आपल्या पुण्यातली मंडळी नावं सांगा, आपली नावं सांगा, नाव मिलिंद, नाव सांगा, नाव सनी भाई, सनी भाऊ मी परत मास्क काढून मास्क काढून मिलिंद साहेब आणि आपले प्लास्टिकचे नाव सांगा, आपलं स्वप्नील साळवे. सर्व मंडळी आपल्या सोबत आहेत आणि आम्ही चढणार आहोत मार्लेश्वरचा धबधबा. सुंदर असा मार्लेश्वर धबधबा आहे. इथे उंचच उंच पहाडी एरिया आहे, डोंगर वगैरे, खूप मजा येणार आहे त्या वर चढताना. आम्ही खूप धमाल करणार आहे आणि आम्ही आज खूप धमाल वगैरे करणार आहे आपले मित्र आहे सोबत धमाल करण्यासाठी. खूप एक्साइट झालेले आहेत सर्वजण. आम्ही जेव्हा निघालो होतो त्यावेळेला असं वाटलेलं की इथे म्हणजे एंट्री भेटते की नाही असं वाटत होतं, पण ते काही पर्यटक आलेले आहेत ते अजून ते सुद्धा आताच आले आहेत वाटतं, त्यांनी वरती एंट्री केली नाही. इथे ह्या साईडला दुकानं वगैरे, हे एकच दुकान ओपन आहे इथे, ते हार नारळ वगैरे मिळत भेटतोय, बाकीचे पूर्ण 90% दुकानं बंदच आहेत.
इथे एक आपल्याला मंकी दिसलाय. बहुतेक वेळेला दरवर्षी इथे भरपूर पर्यटक येतात आणि या माकडांना चणे वगैरे खायला देतात आणि खूप साऱ्या गोष्टी खायला येतात. पण या वर्षी जवळजवळ 1.5 वर्ष झालंय जास्तीत जास्त कोण पर्यटक येत नाहीत, त्याच्यामुळे ही माकडे आलेल्या पर्यटकांकडून अपेक्षा ठेवतात खूप साऱ्या, जेणेकरून त्यांना खायला वगैरे मिळेल. जागोजागी मार्लेश्वरला आल्यावर ते खूप मोठे मोठे उंच उंच डोंगर असल्यामुळे इथल्या डोंगरावरचे पाणी अशा धबधब्याच्या स्वरूपात जागोजागी पाहायला मिळते. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे हे आहे. मार्लेश्वरचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे मार्लेश्वरचा धबधबा. तो काहीच वेळामध्ये आपण तिथे जाणार आहोत. खूप भरपूर जवळजवळ लॉकडाऊननंतर याच्या आधीपासून म्हणजे जवळजवळ 2-3 वर्षानंतर आम्ही तो धबधबा बघायला जातोय. खूप असं वाटतं की लवकरात लवकर तिथपर्यंत पोहोचावं, पण या पायऱ्या चढून जावं लागते. अनिकेत जाधव सेल्फीमध्ये मग्न असताना इथे अगदी शेवळपर्यंत जाताना बाजूला दुकानांचे शेड वगैरे आहेत. अच्छा हाँ. की 20 मिनिटं चालल्यानंतर आपण शेवटी इथे वरती पोहोचलेलो आहोत. पण इथे हातपाय धुतलेले आहेत, मस्त घाम वगैरे आलेला, फ्रेश झालो आपण मस्तकी. आणि आपण जो ज्या कारणासाठी इथे आलोय तो मार्लेश्वर धबधबा, मार्लेश्वरची शान, मार्लेश्वर धबधबा तुम्हाला दाखवतोच. साठवून ठेवतोय, तोंडा साठवून ठेवतोय, तोंडा साठवून ठेवतोय. हा
बघितलं असेल की या माकडांसाठी माणसं इथे आल्यावर किंवा त्याच्या हातामध्ये काय असल्यावर ते लगेच ते येण्यासाठी येतात. तुम्ही जर इथे लॉकडाऊनमध्ये किंवा त्यानंतर आलात तर त्यांच्यासाठी काहीतरी खाण्यासाठी काहीतरी घेऊन नक्कीच घेऊन या, जेणेकरून ते मागणार नाही. कारण ते त्यांना बरीच वर्ष झाली असतील की म्हणजे माणसं येतात आणि त्यांना खायला देतात, मग त्यांना सवय झाले. ते पूर्ण अजून निसर्गावर अवलंबून नाही आहेत. हे आहे मार्लेश्वर धबधबा. याचे वर्णन करण्यापलीकडचं आहे, कारण आपण ज्या शब्दामध्ये वर्णन करू त्याच्यापेक्षा पण हा खूप सुंदर दिसतो. स्वर्गीय कोकणात स्वर्गीय सुख अनुभवायचं असेल तर मार्लेश्वर धबधब्याला नक्कीच भेट द्या. आपण आत्ताच मार्लेश्वर धबधबा बघितला आणि आपण सर्वांचं मत बघूया, काय कसं कसा वाटला धबधबा. गौतम दादा सांगा, तुम्हाला कसं वाटलं? लय भारी वाटतं इकडं आल्यावर. आम्ही कोकणात पहिल्यांदाच आलोय. ह्यांचा यूट्यूब चॅनल बघितला पुण्याला आम्ही, तर आमचे मित्र सलील चौकडे यांनी ह्यांच्याशी संपर्क साधला आणि हे मिलिंद गुंड यांनी पण संपर्क साधला, तेव्हा आम्ही सगळे कोकणात फिरायला आलोय. खूप बरं वाटतंय, मजा आली बरं का. तुम्हाला कसा वाटला? खूप छान आहे, आम्हाला खूप मदत झाली आणि चांगलं गाईड केलं. हा, आणि सर्वात पहिले वॅक्सिनेशन महत्वाचं आहे आणि दुसरं मास्क लावून मास्क महत्वाचं. ह्या दोन्ही गोष्टी असतील तर नक्कीच आमचे मित्र तुम्हाला गाईड करतात. वेलकम टू कोकण. थँक्यू थँक्यू. मार्लेश्वर अशाच प्रकारचं एक सुंदर आपल्या स्वर्गीय कोकणातलं स्वर्गीय ठिकाण मार्लेश्वर आपलं एक नंबर. जरूर नक्की भेट द्या इथे. पावसाळ्यामध्ये पाण्याला खूप फोर्स असल्यामुळे धबधबाखाली काही सोडत नाहीत. कदाचित क्वचित प्रसंगी वरून दगड्या वगैरे पण पडतात, त्याच्यामुळे दुर्दैवी घटना वगैरे घडतात. शक्यतो पावसाळ्यामध्ये धबधबाखाली जाऊच नाही. पावसाळा संपला की हिवाळ्यामध्ये इथे पण मजा वगैरे असते आणि खूप थंडी इथे पडते. तुम्ही त्या थंडीचा आनंद घेण्यासाठी देऊ शकता. आणि हिवाळा संपल्यावर काही प्रमाणात इथे धबधबाखाली पाणी असतं, इथे पण तुम्ही उन्हाळ्यामध्ये पण त्या धबधब्याचा आनंद घेऊ शकता. उन्हाळ्यामध्ये खूपच इथे मस्त वाटतं, कारण बाहेर ऊन असतं आणि इकडे आल्यावर मस्त थंड वातावरण असतं, चांगली फिलिंग असते.